यानंतर पुढची बातमी पाहूयात. मराठवाड्यावरती यंदा भीषण दुष्काळाचं सावट आहे. ऑगस्ट उजाडला तरीही धरणांमध्ये निम्म देखील पाणी नाहीये. मराठवाड्याच्या 920 प्रकल्पात फक्त 30.74% पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद विभागामधल्या 44 मोठ्या प्रकल्पांमध्ये 37% पाणीसाठा आहे. 81 मध्यम प्रकल्पामध्ये फक्त 22% पाणीसाठा आहे. मराठवाड्यात 795 लघु प्रकल्पात 19% पाणीसाठा आहे. तर जायकवाडी मांजरा माजलगाव धरणं अजूनही तळालाच आहे. त्यामुळे मराठवाड्यावरती मोठंच जलसंकट येणार आहे. तर मराठवाड्यामधल्या धरणांमध्ये निम्मही पाणी उरलेलं नाही. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर बीड जिल्ह्यामध्ये बोरगाव अंजनापूर इथे 0.0% जलसाठा आहे. धर डोंगरगावमध्ये 62.86%, मांजरामध्ये 26.97%, सिरस मार्गामध्ये देखील 0% धरण साठ्यामध्ये पाणी साठा आहे. सिद्धेश्वरमध्ये 41.77%, येलदरीमध्ये 59.92% जलसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये अंबुरामध्ये 4.22%, ढोलेगावमध्ये 62% जलसाठा आहे. तर दिगाडीमध्ये 4.12%, दिग्रसमध्ये 42.2% जलसाठा आहे. हिरतपुरी आणि जोगदळा देवी यात सुद्धा जलसाठा कमी झालेला आहे. किनवटमध्ये 3.41%, लोणी सावंगीमध्ये 40.23%, लोअर मनारमध्ये 48.74%, मंगळूरमध्ये 48.60%, मुदगलमध्ये 70.16%, राजटाकळीमध्ये 56.4%, तर विष्णुपुरीमध्ये 74.14% पाणीसाठा नांदेडमध्ये आहे. उस्मानाबादमध्ये औराडमध्ये 65.94%, किल्लारीमध्ये 12.31%, लिंबाळामध्ये 0% पाणीसाठा आहे. तेरणामध्ये 30.28%, मदनसुरीमध्ये 12.64%, राजेगावमध्ये 10.17%, सीन कोळेगावमध्ये 0% जलसाठा आहे. तर तेगरखेडामध्ये 67.53% जलसाठा उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. लातूरमध्ये भुसणीमध्ये 55.70%, कारसा पोहरेगावमध्ये 41.46%, नागझरीमध्ये 1.44% पाणीसाठा आहे. शिवनीमध्ये 3.58% जलसाठा आहे. वांजरखेडामध्ये 67.53% जलसाठा आहे. परभणीमधला जलसाठा लोअर दुधनामध्ये 27.55% आहे.